मुसळधार पावसामध्ये चिपळूण मधल्या डीबीजी कॉलेजची संरक्षण भिंत कोसळल्यानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. भिंत खाली गाडला जाऊन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानं आता हळहळ व्यक्त केली जाते. विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी मातीचा ढिगारा काढला त्यावेळी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. खेडमधल्या रहिवासी असलेल्या सुशांत घाणेकरचा मृत्यू झाला. सुशांतच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जातोय. डीबीजी कॉलेजची संरक्षक भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. भिंतीखाली गाडला जाऊन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. यावेळी मातीचा ढिगारा बाजूला केला असता विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. दरम्यान खेडमधला रहिवाशी असलेल्या सुशांत घाणेकरचा यावेळी मृत्यू झाला.